ठसका लागतोय असं वाटत असेल तर मी गाणार नाही. म्हणून आम्ही म्हटलं होतं ठसक्यात गाणं म्हणतो, ठसक्यात गाणं म्हणायचं असं ठरलं होतं. पण सुदैवाने आज लागणार नाही ठसका असं वाटतंय. आणि इथे आलंय आणि काय म्हणायचं हे माझं ठरून गेलं. काही म्हणूया इथे आले आणि काय म्हणायचं हे माझं अपसुकास ठरून गेलं. आणि त्याची बॅकग्राऊंड मला त्याच्या अभ्यंकराने दिली. आणि बॅकग्राऊंड म्हणजे असं आहे की त्यांनी जे सांगितलं क्लासिकल आणि लाईट, त्यांनी लाईट असं नाही क्लासिकल ऐका आणि क्लासिकलमध्ये किती ताकद आहे ती त्यांनी दाखवून दिली आपल्याला. गोष्टी भावर संगीतातल्या संगीतकारांनी हा प्रयत्न केलेला आहे. कारण असं आहे की आपण खरंच जेव्हा अथांग समुद्रात पोहून येतो तेव्हा पोहण्या अथांग समुद्रात पोहण्याचं काय गंमत आहे, तिथे समुद्रात जाण्याची काय गंमत आहे. आणि एखादा माणूस वाळवंटात जर झुरत असेल तर त्याला निदान पाणी तरी दाखवावं की पाणी म्हणजे काय, आधी मग समुद्र बघशील तू. म्हणून लाईट म्युझिक तयार झालं. तर आता हे लाईट म्युझिक तयार झालं आणि वसंत देसाई, नौशाद, आपले सुधीर फडके यासारखे मोठमोठे कलाकार हे त्या क्लासिकलच्या समुद्रात पोहून आलेले होते. आणि त्यांना असं वाटलं की ह्याच्यातलं थोडं तरी अगदी कुठल्याही माणसाला भावेल असं दिलं पाहिजे. आणि म्हणून हृदयनाथ मंगेशकर काय किंवा असे सगळे जवळजवळ सगळेच आपले संगीतकार असे आहेत की त्यांनी क्लासिकलमधलं उचलून लाईफमध्ये आणलं नाही असं झालंच नाही. पण मग त्यांनी बदल काय केला त्याच्यात, निश्चितच काहीतरी बदल केला की जेणेकरून ते सगळ्यांना आवडेल. तर तो बदल कशा पद्धतीने होतो की सर्वसामान्यांना तो लागलेच भावून जात. आणि त्याच्यातलं काय बघितलं असता आपल्याला ते क्लासिकल वाटेल आणि काय बघितलं असता ते लाईट वाटेल हा थोडासा मी भेद करून दाखवणार आहे. माझा विषय व्हॉइस कल्चर हा असल्यामुळे मी हे असल्याकडे अखंड करत असते. त्याच्यापैकीच एक प्रयोग मी इथे तुम्हाला दाखवते करून. आपले वसंत देसाई आहेत, त्यांनी हिंदी सिनेसंगीतात वेगळंच एक त्यांचं स्थान कमवून गेलेलं आहे. बोले रे पपी हरा ही जी बंदिश आहे मिया मल्ला रागातली, तर ही बंदिश इतकी म्हणजे रागदारी संगीत ऐकणाऱ्यांना कोणालाही बंदिश माहिती नाही असं नसतं, एवढी पॉप्युलर बंदिश आहे. पण तरी जेव्हा एखाद्याला असं दिसतं की अरे या माणसांना ही बंदिश माहिती नाही आहे तर काय करू आणि ह्याला कशी ऐकू ही बंदिश, तर बुद्धीमध्ये त्यांनी एक सुंदर गाणं घेतलं. ते गाणं जाणून काही त्या पिक्चरमध्ये घ्यायचं म्हणून बसवल्यासारखं. तुम्हाला जर कोणी पिक्चर बघितलेला असेल तर गुड्डीमध्ये ते गाणं बसवलंय. म्हणजे मला तर असं वाटतं, मला काही स्टोरी माहिती नाही आहे त्याच्यातली, पण मला असं वाटतं की वसंत देसाईंनी सांगितलं असेल अहो हे जर आपण घेऊयात ना या पिक्चरमध्ये, जरा बघूयात कुठे बसताय ते. आणि प्रोड्युसरनी त्यात ते बसवलं असावं असं मला वाटतं. पण ते काही तसं सिच्युएशनवर सॉंग वगैरे काही नाही. बोले रे पपी हरा
ओरिजिनल बंदिश कशी आहे ती पण आपण माहिती आहे, आणि मग त्याचा भेद कसा आहे तो बघू. मी ते बंदिश खूप गाणं म्हणणार नाहीये, बंदिशच म्हणणार आहे फक्त. बोले रे पती हरा, हा एक भेद झाला.